नमस्कार विद्यार्थ्यांनो, साध्या क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. लॉकडाऊनमुळे आपण सगळं घरीच आहोत, तरी अभ्यास आपला थांबायला नको या दृष्टीने आपण काही व्हिडिओचे लेक्चर्स बनवतो आहेत आणि तुम्हाला पाठवत आहोत. तर आज सुरू करूया आपण गणिताच्या पहिल्या भागाचं. पहिलं प्रकरण याचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरणे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ठीक आहे, चला बघा. व्याख्या काय आहे, तर ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी ही एक असते, त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात. अँड इक्वेशन विच कंटेन्स टू व्हेरिएबल्स अँड द डिग्री ऑफ इच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज वन इज कॉल्ड अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. त्यातला पहिला पार्ट जो आपण शिकणार आहोत त्याचं नाव आहे, थोडक्यात तो भाग असा आहे की एक सामायिक रेषीय समीकरणे जी आपण येत्या नववीला सुद्धा शिकलेले आहोत, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. जेव्हा दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो आपण, तेव्हा त्या समीकरण आपण एक सामायिक समीकरण असे म्हणतो. म्हणजेच वेन वी थिंक अबाउट टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स ऍट द सेम टाइम दे आर कॉल्ड सायमल्टेनियस इक्वेशन. या जी पद्धत आपण वापरतो ती पद्धत अशी आहे की आपण दोन दिलेल्या दोन चलापैकी एका चलाचा आपण लोप करत असतो. म्हणजेच द मेथड इज बाय एलिमिनेटिंग वन व्हेरिएबल. आता हे कसं काय तर आपण एक एक गणित सोडून आपण स्टार्ट करूया. पहिलं गणित आपल्याकडे आहे 3a + 5b = 26, ज्याला आपण समीकरण एक मानूया. a + 5b = 22, समीकरण क्रमांक दोन. इथे जर आपण चल पाहिले व्हेरिएबल्स तर ए आणि बी आहे. पहिल्या समीकरणामध्ये 3a आणि दुसऱ्या समीकरणामध्ये फक्त a म्हणजे 1a आणि b आहे 5b. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जर आपल्याला एक पदाचा लोप करायचा आहे, वी वॉन्ट टू एलिमिनेट वन व्हेरिएबल, मग आपल्याला काय करायचं आहे तर आधी त्याची चिन्ह पाहिजेत. आधी तर 5b सारखेच आहेत, ठीक आहे, त्यांची किंमत व्हॅल्यू सारखी आहे. चिन्ह पाहिल्यानंतर कळेल आपलं की दोघांची चिन्ह ही धन आहेत, +5 आणि +5b. तर अशा वेळेस आपण जेव्हा चिन्ह समान असतात, सारखी असतात, वेन साइन्स आर लाईक, आपण काय करतो, वजाबाकी करतो, सबट्रॅक्शन करतो. आणि चिन्ह जेव्हा वेगवेगळे असतात म्हणजे प्लस मायनस किंवा आपण ज्याला म्हणतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह धन ऋण, त्यावेळेस आपण काय करतो, त्यांची बेरीज करत असतो. तर या ठिकाणी आपल्याला समीकरण एक मधून समीकरण दोन हे वजा करायचं आहे. म्हणजेच वी हॅव सबट्रॅक्टिंग इक्वेशन टू फ्रॉम द इक्वेशन वन. मांडणी करा, अरेंज करताना उभी मांडणी आपण जनरली करत असतो. 3a - 1 गेला, 2a उरलं, 5b या ठिकाणी आपले कट झाले आहे किंवा त्यांचं थोडक्यात लोप पावलेलं आहे, म्हणजे बी हे चल इथे नाही झालेलं आहे. 26 - 22 गेले, उरले 4, म्हणजे आता आपलं उत्तर आले 2a = 4. 2a = 4, मग a = 4/2, ची किंमत मिळेल तुम्हाला 2. आता ही किंमत आपण कोणत्याही एका समीकरणामध्ये टाकून आपल्याला बीची किंमत मिळवता येईल. तर आपण या ठिकाणी समीकरण दोन मध्ये आपण ही किंमत ठेवणार आहोत, पुटिंग a = 2 in equation 2. a = 2 ही समीकरण दोन मध्ये आपण ठेवणार आहोत. तर तुम्हाला मिळेल 2 + 5b = 22, 2 त्या ठिकाणी 22 - 2 झाले, उरले 20, 5b = 20, b = 20/5, म्हणजे बी चौथं तुम्हाला मिळालेलं आहे 4. तर पहिल्या गणिताची जी उकल आहे किंवा जे सोल्युशन आहे ते आहे a = 2 आणि b = 4. जर कळलं नसेल पुन्हा तुम्ही रिपीट करा, रिव्हर्स करा, मागे जा, मागून पुढे या, म्हणजे तुम्हाला पहिलं गणित नक्कीच कळून जाईल. चला वळूया आपण दुसऱ्या गणितामध्ये. दुसरं गणित आहे x + 7y = 10, समीकरण क्रमांक 1. 3x - 2y = 7, समीकरण क्रमांक 2, इक्वेशन नंबर 2. तर या ठिकाणी आपण बघा, तर इथे कुठलंही जे पद आहे ते आपल्याला समान नाही आहे. एक्स एक्स किंवा वाय वाय हे आपल्याला समान नाही आहे, इक्वल नाही. वी हॅव टू इक्वलाइज द व्हेरिएबल, आपल्याला जे चल आहे ते समान करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, तर समीकरण एकला आपण तीन ने गुणणार आहोत दोन्ही बाजूला, ठीक आहे. तर समीकरण एकला आपण तीन ने गुणू हे सुद्धा दोन्ही बाजूला. तर तुम्ही जर या समीकरण एकला तीन ने गुणलं तर 3 × x = 3x, 3 × 7 = 21y. आता आपल्याला 10 सुद्धा गुणायचा असतो, आपण इथे चूक करतो, 10 × 30. तर तुमचं जे नवीन समीकरण येईल किंवा नवीन जे इक्वेशन आहे त्याला आपण क्रमांक देऊया 3. तर तुमचं समीकरण 3 मिळालं, 3x + 21y =
तीस। तर आता जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपण समीकरण एकचा थोडा वेळासाठी काय करायचं आहे, बाजूला ठेवायचं ते। ओके, तर त्याचा आपण विचार नंतर करूया। आता आपलं फक्त समीकरण दोन समीकरण तीनचा विचार करायचा। इथे तीन एक्स आणि तीन एक्स हे समान झालेले आहेत किंवा इक्वलाइज झालेले आहेत। थोडक्यात मग आता आपण काय करूया की इक्वेशन दोन मधून इक्वेशन सॉरी इक्वेशन तीन मधून इक्वेशन दोन आपण वजा करूया। आपलं इक्वेशन टू फ्रॉम इक्वेशन वन, इक्वेशन थ्री। ठीक आहे, चला इथे आपण मांडणी करून घेऊया। तीन एक्स वजा एकवीस बरोबर तीस, वजा तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात। आता ज्यावेळेस आपण वजा करत असतो तेव्हा आपण जे काही पद दुसऱ्या क्रमांका मांडणी करताना जिथे वजा चिन्ह आपण दिले आहे तर ती जी पूर्ण समीकरण आहेत समीकरणाची प्रत्येक पदाची किंमत बदलत असते, म्हणजे ती विरुद्ध होत असते। तर तीन एक्स गेला, जिथे वजा दोन होते ते वजा दोनचे झाले अधिक दोन, मग एकवीस अधिक दोन झाले तेवीस। तीसमधून सात, सात अधिक होता तो वजा झाला, म्हणजे तीसमधून सात गेले तेवीस, मग तेवीस वाय बरोबर तेवीस। मग वाय बरोबर तेवीस भागिले तेवीस म्हणजेच वाय बरोबर आलं तुमचं एक। आता ही किंमत तुम्ही कुठेही ठेवा, असं काही नाही की एक दोन तीन कुठे ठेवा, असं काही नाही, कुठेही ठेवा तुमचं उत्तर सारखंच येणार। इथे आपण ठेवणार आहोत एक्स वाय बरोबर एक, ही किंमत आपण ठेवणार आहोत समीकरण एकमध्ये। तर तुम्हाला एक्स अधिक सात बरोबर दहा, सात गुणिले एक वाय म्हणजे एक, सात एक सात, एक्स अधिक सात बरोबर दहा, मग एक्स बरोबर दहा वजा सात, मग एक्सची किंमत तुम्हाला मिळालेली आहे तीन। ठीक आहे, तर तुमचं सोल्युशन किंवा उकल आहे एक्स बरोबर तुम्हाला मिळालं तीन आणि वाय बरोबर तुम्हाला मिळालेलं आहे एक। ठीक आहे, तर इथे आपला दुसरं गणित झालेलं आहे। आता बघूया आपण पुढच्या गणिताकडे। आता पुढचं गणित बघा, दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ समीकरण क्रमांक एक, दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा समीकरण क्रमांक दोन। इथे पण आपण विचार केला तर इथे सरळ सरळ आपल्याला दोन एक्स आणि दोन एक्स हे काय दिलेले आहेत, समान आहेत, इक्वलाइज झाले, इक्वल आहेत ते। तर आपण इथे वेगळे त्यांना पुन्हा इक्वल करण्याची गरज नाही आहे। तर इथे आपण सरळ सरळ त्यांची काय करूया, वजाबाकी करूया, समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करूया, सबट्रॅक्ट इक्वेशन वन फ्रॉम द इक्वेशन टू। आता वजाबाकी करता सुद्धा सहसा आपण पाहतो की मोठ्या समीकरणातून लहान समीकरण सहसा आपण वजा करण्याचा प्रयत्न करतो। इथे सुद्धा त्यांची मांडणी करून घ्या, मांडणी केल्यानंतर तुम्हाला दोन एक्स जाईल। इथे बघा हा वजा तीन जो आहे ना, वजा तीन काय झालं तुमचं अधिक तीन झालं, तर तुमचं इथला एक आणि तीन झाले चार वाय बरोबर तेरा वजा नऊ चार, मग वाय बरोबर चार भागिले चार, मग वायची किंमत तुम्हाला मिळालेली आहे एक। आता ही वायची किंमत तुम्ही समीकरण एक मध्ये ठेवा, दोन मध्ये ठेवा, कुठे ठेवा, तुम्हाला उत्तर मिळणार आहे। तर दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ, दोन एक्स बरोबर दोन एक्स वजा तीन गुणिले एक बरोबर नऊ, दोन एक्स वजा तीन बरोबर नऊ, दोन एक्स बरोबर नऊ। आता हा जो वजा तीन आहे तो तिकडे गेला होणार अधिक होणार, प्लस होणार म्हणजे पॉझिटिव्ह होणार, धन होणार। तर नऊ अधिक तीन झाले बारा, दोन एक्स बरोबर बारा, एक्स बरोबर बारा भागिले दोन, तर एक्सची किंमत मिळाली सहा। ठीक आहे, तर तुम्हाला इथे एक्स आणि वायची किंमत मिळाली, म्हणजे तुमचं गणित त्या ठिकाणी संपलेलं आहे। एक्स मिळालं आहे सहा, वाय मिळालेलं आहे एक। ओके, आतापर्यंत तुम्हाला आय होप तुम्हाला सर्व समजत चाललं आहे, नसेल तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा थांबवा, रिपीट करा, तुम्हाला हळूहळू समजेल। पुढे जर तुम्हाला गणितीला चौथं पाचन वजा तीन एन बरोबर आहे एकोणीस, समीकरण एक इक्वेशन नंबर वन, आणि एम वजा सहा बरोबर वजा सात समीकरण क्रमांक दोन इक्वेशन क्रमांक दोन। आता जर तुम्ही इथे पाहिलं तर इथे इक्वलायझेशन करण्यासाठी आपण सहसा दुसरा समीकरण आपण पाच नाही करू। आता असं आपण काय करतो का, इथे बघा, इथे हा पाच एम हा एक म्हणजे एमच्या सोबत जो आहे चल आहे एम एक एम जो तुमचा एक आहे, म्हणजे एम हा एकटा नसतो तर एक एम असतो, याला आपण गुणलं आहे पाच ने दोन्ही बाजूला, समीकरण दोनला पाच ने आपण गुणलं आहे दोन्ही बाजूला, मल्टिप्लाय इक्वेशन टू बाय फाईव्ह टू बोथ द साईड्स, तुम्हाला मिळाले पाच एम वजा तीस एन बरोबर सत वजा असतेस थर्टी फाईव्ह। आता इथे तुम्ही वजा करा, इक्वेशन तीन मधून इक्वेशन एक वजा करा, समीकरण एक मधून समीकरण तीन वजा करा, मांडणी करा, पाच एम पाच एम गेला। आता इथे आता वजा तीस होतं, तर वजा काय झाला होतो अधिक झाला, प्लस झाला, धन झाला, मग तीस मधून तीन गेले सत्तावीस एकोणीस। आता इथे पण जो पस्तीस आहे हा पस्तीस काय झाला, इथे चिन्ह बदलल्यामुळे धन झाला, तर एकोणीस आणि पस्तीस झाले चोपन्न, तुम्हाला समीकरण मिळालं सत्तावीस एन बरोबर चोपन्न, सत्तावीस एन बरोबर चोपन्न, एन बरोबर चोपन्न भागिले सत्तावीस, एन बरोबर मिळालं तुम्हाला दोन। ही किंमत तुम्ही ठेवा समीकरण दोन मध्ये एक मध्ये तीन मध्ये कुठे।
तर आपण ठेवलेलं आहे की मग एन बरोबर दोन्ही किंमत ठेवली आपण समीकरण दोन मध्ये, एम वजा सहा एन बरोबर वजा सात, एम वजा सहा सहा गुणिले दोन बरोबर बारा, एम वजा बारा बरोबर वजा सात, हा वजा बारा बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर होतो धन, जिथे चिन्ह बदलतं, वजा सात अधिक बारा बरोबर आले पाच, तर एम बरोबर तुम्हाला मिळालेला आहे पाच आणि एन बरोबर तुम्हाला मिळालेलं आहे दोन, ठीक आहे. पुढे बघा, चला वळूया पुढच्या गणिताकडे. पाचवं गणित आहे पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा तीन, एक्स अधिक पाच वाय बरोबर चार. समीकरण एक समीकरण दोन आपण घेतलंय, तर इथे समीकरण दोन ला आपण पाच ने गुणायचे, ठीक आहे. एक्स एक्स आपल्याला इक्वलाइज करायचे, समान करायचे, पाच एक्स अधिक पाच वजा पंचवीस वाय बरोबर पाच चौक वीस. समीकरण क्रमांक तीन, समीकरण क्रमांक तीन मधून समीकरण एक वजा करायचं आहे. जनरली सर्व जे मेथड आहेत आपल्याला एकदा हे कळलं की कुठे इक्वलाइज करायचं आणि काय बेरीज करायची वजा करायचे, तर पुढच्या स्टेप्स ऑलमोस्ट सारखे आहेत. बघ आता आपण काय केली, वजा की केली, पाच एक्स अधिक पंचवीस वजा बरोबर तीस वजा पाच एक्स अधिक दोन बरोबर वजा तीन. पाच एक्स पाच एक्स गेलं, इथे पंचवीस मधून दोन गेले, उरले तेवीस, वीस अधिक तीन, इथे वजाचं काय झालं अधिक झालं धन झालं, तर तेवीस वाय बरोबर वाय तेवीस वाय बरोबर आलं तेवीस, वाय बरोबर तेवीस भागिले तेवीस आणि वायची किंमत तुम्हाला मिळालेली आहे एक. ही किंमत तुम्ही ठेवा नेहमीप्रमाणे, कुठल्याही समीकरण ठेवा तुम्हाला उत्तर हे सारखंच मिळेल. इथे आपण किंमत ठेवली आहे एक म्हणजे सहसा सोपं समीकरण बघा जेणेकरून तुम्हाला उत्तर काढायला पटकन जमेल. पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा तीन, पाच एक्स अधिक दोन गुणिले एक, बेके बे झाला दोन, हा दोन तिकडे घेऊन जा, वजा दोन वजा तीन की झाले वजा पाच, पाच एक्स बरोबर वजा पाच, एक्स बरोबर वजा पाच भागिले पाच, एक्स मध्ये तुम्हाला मिळालाय वजा एक. मग तुमची उकल आहे सोल्युशन आहे तुमचं, एक्स मिळालाय वजा एक आणि वाय मिळालं आहे तुम्हाला एक, ठीक आहे विद्यार्थ्यांनो. चला पुढे जाऊया, पुढचे पुढचं गणित आपण घेऊया. हे आता जे गणित आहे तर ह्याला छेदामध्ये आहे, काही पदं तुम्हाला दिली इथे मला नीट अरेंज करता आलं नाही, इथे लिहिता आलं नाही. तर बघा, तो आपल्याला आधी काय करायचं, इक्वेशन्स रिअरेंज करायचे आहेत, म्हणजे जे काही समीकरण आहे तुम्हाला काय करायचे आहे सरळ रूप त्यांचं मांडायचं. आता इथे तो बघितला, इथे छेद आहे तीन, इथे छेद आहे तीन, आपण काय करूया की या दोन्ही या पहिल्या समीकरणाला आपण दोन्ही बाजूला तीन ने गुणूया. इथे तीन ने गुणले हा तीन निघून जातो, इथे तीन ने गुणला होतो तीन वाय आणि दहा छेद तीन गुणिले तीन म्हटलं तर तीन तीन हा कट झाला, उरलं दहा. म्हणजे तुम्हाला जे पहिलं समीकरण आहे हे मिळालं एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा, हे आपण अरेंज केलंय किंवा रिअरेंज केलं थोडक्यात. आणि दुसरं समीकरण इथे बघा, इथे छेदात आहे चार डिनॉमिनेटरमध्ये, तर आपण येथे दोन्ही बाजूला काय केलंय चारने गुणलंय, तर चार दोन्ही आले आठ, इथं चार निघून गेला अकराचे चार गुणले चार बरोबर अकरा. आता इथे बघा, इथे तुम्हाला एक्स आणि एक्स इथे आठ एक्स आहे, इथे तीन वाय आणि इथे वाय आहे. सोपी पद्धत आहे, आपण समीकरण दोनला तीन ने गुणूया, आठ त्रिक चोवीस, तीन वाय गुण तीन एक तीन आणि अकरा त्रिक तेहतीस. आता थोड्या वेळासाठी आपण समीकरण दोन बाजूला ठेवूया, समीकरण एक आणि समीकरण तीन यांची वजाबाकी करूया आपण. समीकरण तीन मधून समीकरण एक काय करूया वजा करूया. बघा पुढे वजा करा मांडणी करा, तुम्हाला चोवीस मधून एक्स चोवीस मधून एक्स गेला उलट तेवीस एक्स, इथे तीन वाय तीन वाय कट झाले, थोडीशी मांडणी एकत्रित झाले आणि तेहतीस मधून दहा गेले तेवीस, तेवीस एक्स बरोबर दहा, एक्स बरोबर तेवीस भागिले तेवीस, एक्सची किंमत तुम्हाला मिळेल एक. ही किंमत तुम्ही कुठेही ठेवा कुठलाही समीकरण ठेवा, सोप्यातल्या सोप्या तुम्हाला वाय मिळेल तीन, ठीक आहे. मग एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा, एक अधिक तीन वाय बरोबर दहा, तीन वाय असाच ठेवला, हा दहा तिकडे घेऊन गेलो म्हणजे वजा केला आपण, दहातून एक गेला नऊ, तीन वाय बरोबर नऊ, वाय बरोबर नऊ भागिले तीन, वाय तुम्हाला मिळालेला आहे तीन. मग इथे एक्स तुमचं सोल्युशन एक्स बरोबर मिळाला एक आणि वाय बरोबर मिळालेले आहे तीन, ठीक आहे. चला पुढच्या गणितामध्ये बघा, तुम्हाला बऱ्याच वेळी अशी गणितं पाहायला मिळतील ज्याची एक टिपिकल सिम्पल मेथड असते सोडवण्याची आणि ही सर्वश्रुत आहे. बघा कसं एक सिंपल मेथड आहे, या जो तुम्ही नीट गणित बघितलं तर यामध्ये तुम्हाला काय दिसेल की नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव. आता या ठिकाणी यांची अदलाबदल होती, बघा हा नव्याण्णव इथे दुसऱ्या समीकरणामध्ये तो या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे वाय बरोबर आणि हा एकशे एक पहिला आला. हे सोडून द्या, सी जो आहे तुम्हाला सोडून द्या. मग अशा गणितामध्ये सुरुवातीला तुम्ही एक सिंपल करायचं, पहिलं समीकरण घ्या नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव समीकरण क्रमांक एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक समीकरण क्रमांक दोन.
अच्छा ग्रंथ सिंपल असतो, तुम्हाला आधी काय करायचे, समीकरण एक समीकरण दोनची बेरीज करायचे, तुम्हाला एक उत्तर मिळेल त्याला आपण मानायचं समीकरण क्रमांक तीन, इक्वेशन क्रमांक इक्वेशन नंबर थ्री, नंतर त्यांची वजाबाकी करायची, मग तुम्हाला मिळेल इक्वेशन क्रमांक चार, आणि मग त्यांच्या इक्वेशन तीन आणि इक्वेशन चार हे सोडवलं तुम्हाला एक्स आणि वाय मिळेल, हे सोपं आहे. कसं बघूया, बघ आता आपण काय करूया, सगळ्यांची बेरीज करून घेऊया. 99x + 101y = 499. माफ करा, हे थोडं इकडे यायला हवं होतं, ही जी रेष आहे ती असो समजून घ्या, मारून घ्या. 99 आणि 101 हे किती झालं तुमचे 200, 101 आणि 90 झाले 200, 499 आणि 500 यांची बेरीज झाली तुम्हाला 1000. आता 200x + 200y = 1000, इथून 200 200 आपण काय करूया, सामायिक किंवा कॉमन होऊन बाहेर काढूया, कंसामध्ये उरतं x + y, इथे झालं 1000. x + y इथेच घ्या, हा 200 तिकडे जाऊ द्या, होणार भागीले x + y मिळालं तुम्हाला 5. हे झालं तुमचं समीकरण क्रमांक ठीक. आता आपण काय करूया, दोघांची वजाबाकी करूया. 101 मधून 99 गेले 2x, 99 मधून 101 गेले -2y, आणि 501 मधून 499 गेले 2. इथे सुद्धा 2 कॉमन काढा, सामायिक काढा बाहेर, कंसाच्या बाहेर काढा एक्स आणि 2x 2y मधून, आणि हा 2 या बाजू घेऊन जा, x + y = 2/2, x + y = 1. हा तुम्हाला समीकरण एक आणि समीकरण दोनला विसरून जायचं, तुम्हाला फक्त समीकरण तीन आणि समीकरण चारचा अभ्यास करायचा पुढे. आता आपण काय करायचं, समीकरण तीन आणि समीकरण चारची बेरीज करायची, कारण इथे x + y आहे, आणि जर मागे जाल मागे गेलात x + y = 5 आणि x + y = 1, जर आपण x + y आणि x + y यांची बेरीज केली तर y हा आपला सरळ सरळ लोप पावे निघून जाईल. चला दोघांची बेरीज करूया, x + y = 5, x + y = 1. बेरीज करा, बेरीज करायची इथं, चुकून इथे वजा आलं, इथं अधिक आलं पाहिजे होतो. x + x 2x + y - y गेला 5 आणि 1 6, तर इथं x = 6/2, x = 3. x = 3 ही किंमत तुम्ही सिंपल आणि सिंपल सब इक्वेशन दोन मध्ये ठेवा, सॉरी तीन मध्ये ठेवा, x + y = 5, 3 + y = 5, y = 5 + 3, y = तुम्हाला मिळेल 2. तर ही गणित तुम्हाला या मेथडने सोडवणं फार सोपं असतं. ठीक आहे, पुढचं गणित आपल्याला याच मेथडने सोडवायचं आहे, बघूया. बघा इथे सुद्धा तुम्हाला 49x + 57y = 172 आहे, आणि 57x + 49y = 252, समीकरण एक समीकरण दोन सिंपल. आधी बेरीज करा, इक्वेशन समीकरण तुम्हाला तिसरं मिळेल, थर्ड मिळेल, नंतर वजाबाकी करा, तुम्हाला समीकरण चौथं मिळेल, आणि मग तुम्ही इक्वेशन तीन आणि इक्वेशन चारची बेरीज करा, तुम्हाला एक्स किंवा वाय मिळेल, आणि मग एक्स मिळेल जे असेल ते. ज्या मेथडने आपण जाऊ द्या, चला पहिली बेरीज करा. 49 इथे पण तूर गडबड झाली, ही रेष या ठिकाणी हवी होती, ज्याला आपण बेरीजची रेष म्हणतो. 49 आणि 57 तुमचे झालेले आहेत 106, 57 101 106, या दोघांची बेरीज झालेली आहे 172 + 252, 424. 106 बाहेर काढा कॉमन, x + y = 424, x + 424/106, तर x + y तुम्हाला मिळालेला आहे 4. त्यानंतर आपण त्यांची वजाबाकी करूया, 57 मधून 49 गेले 8, 49 मधून 57 गेले -8, नाही +8, कारण इथे हा वजाचा अधिक झाला, मग तुम्हाला मिळालेला आहे x + y = 80/8, कारण हा 8 आपण कॉमन घेतला, तो परत इकडे जाऊन आपण बाहेर भागीला गेला, तुम्हाला होते मला x + y = 10. आता काय करायचं, तुम्हाला नेहमीप्रमाणे इक्वेशन थ्री आणि इक्वेशन फोर यांची तुम्हाला बेरीज करायची आहे, तर बेरीज करा. माफ करा, थोडी रेष पुढे पाहिजे होती, x + x 2x, y गेला 10 आणि 14, 2x = 14, x = 14/2, 2x = 7. x = 7 ही किंमत तुम्ही ठेवा कुठे, समीकरण तुमच्या चार मध्ये ठेवा, सोप्यातलं सोपं, x + y = 10, 7 + y = 10, y = 10 - 7, y = तुम्हाला मिळेल आहे. तर माझ्या मते आताची सर्व गणित आपण संपलेली आहेत, तरी आपण ती सर्व गणित लिहा, प्रॅक्टिस करा, प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास तरी करता येईल कमीत कमी. क्लासेस सध्या तरी आपल्याला उघडता येत नाहीयेत, जेणेकरून बघू आता लॉकडाऊन कधी संपते काय संपते त्यावर आहे सर्व, पण आपण अभ्यास करणं गरजेचं, कारण तुम्ही आता 10वीला जाणार आहात, त्यामुळे आता जेपर्यंत जसा अभ्यास असेल त्यापेक्षा जास्त अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, ऑल द बेस्ट, धन्यवाद, थँक्स.
नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण सोडणार आहोत गणित इयत्ता 10वी गणिताचा गणित भाग एक यातला 1.3। या जे आपण 1.1 सोडवलेला आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल, आणि 1.2 आपण थोडा स्किप केला आहे कारण तो ग्राफचा भाग असल्यामुळे थोडा वेळ लागेल बनवण्यासाठी। तर आज आपण वळूया 1.3 कडे, गणित भाग एक इयत्ता 10वी महाराष्ट्र बोर्ड। प्रकरणाचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरणे, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स। ठीक आहे, चला आता आपण वळूया आपल्या। आता बघा, यात आपल्याला आधी शिकायचं आहे निश्चयक म्हणजे काय किंवा डिटर्मिनंट म्हणजे काय। तर यामध्ये जर आपण पाहिलं तर ए बी सी डी ही अशी मान्य असते, ए बी सी डी हा एक चार घटकांचा निश्चयक आहे। यामध्ये ए बी सी डी या ओळी कशा आहेत तर आडव्या आहेत आणि दोन उभे स्तंभ आहेत, हे बघा ए सी आणि बी डी। तर या निश्चयकाची कोटी जी आहे ती दोन आहे, कारण प्रत्येक ओळी व प्रत्येक स्तंभात किती घटक आहेत तर दोन घटक आहेत। हा निश्चयक एका संख्येसाठी लिहिला जातो। आधी संख्या म्हणजे काय तर ए गुणिले डी वजा बी गुणिले सी। बघा इथे तुम्हाला मी बरोबर एरोने दाखवलेलं आहे, ए गुणिले डी वजा बी गुणिले सी, म्हणजे या जर निश्चयाची आपल्याला किंमत काढायची असेल असं जर तुम्हाला गणित दिलं तर त्याचं तुम्हाला सोल्युशन अशा प्रकारे काढायचं आहे, ए गुणिले डी वजा बी गुणिले सी, ही या निश्चयाची काय मिळेल तुम्हाला किंमत मिळेल। हेच आपण आता आणखी थोडंसं इंग्रजीमध्ये पाहूया। बघा, सो ए बी सी डी इज अ डिटर्मिनंट, ए बी सी डी आर रोज अँड डिग्री ऑफ दिस डिटर्मिनंट इज टू बिकॉज देर आर टू एलिमेंट्स इन इच कॉलम अँड टू एलिमेंट्स इन इच रो, सो टू रोज अँड टू कॉलम्स ए बी सी डी। सो द डिटर्मिनंट रिप्रेझेंट्स नंबर विच इज ए डी मायनस बी सी, सो ए मल्टीप्लाय बाय डी मायनस बी मल्टीप्लाय बाय सी, सो यू कॅन रिप्रेझेंट इट लाईक दिस, ए इंटू डी मायनस बी इंटू सी। सो इफ द क्वेश्चन इज गिवन लाईक A, B, C, D, this type of question, if you want to ask or the if the determinant is asked, you have to find out the value like A multiplied by D minus B multiplied by C is the value of the determinant. ठीक आहे, चला आता पुढच्या पुढे आपण यात 1.3 मधलं पहिली डिटर्मिनंट म्हणजे निश्चय काही गणित आपण सोडलेली आहेत। तर बघा, पहिले गणित तुम्हाला आहे 3, 2, 4, 5, तर ही तुम्हाला ऑलरेडी कृती दिलेली आहे, तुम्हाला हे जे बॉक्सेस आहे हे तुम्हाला भरायचे। तर 3 गुणिले 5 वजा 2 गुणिले 4, ठीक आहे, तर 3 5 15 वजा 2 4 8, 15 तून 8 गेले उरले 7। त्यात ना तुम्हाला आणखी गणित दिलेलं आहे वजा 1 7 2 आणि 4, तर वजा 1 गुणिले 4 वजा 2 गुणिले 7, वजा 1 आणि 4 यांचा गुणाकार आला वजा 4, 2 7 14 -14, तर त्याचे बघा -4 आणि -14, तर याचं उत्तर येतं -18, कारण हे चिन्ह समान आहेत त्यामुळे आपल्याला यांची बेरीज करायची आणि जे चिन्ह आहे ते तुम्हाला द्यायचं असतं। ठीक आहे, तर चिन्हांचा गोंधळ नाही झाला तर आपल्याला बऱ्या पडेल, चिन्हांचा गोंधळ होऊ नाही। दुसरं काय आहे 5 3 वजा 7 0, तर 5 गुणिले 0 वजा 7 गुणिले 3, तसा वजा आपण कंसामध्ये घेतो जेणेकरून काय होतं ते आपल्याला कळलं पाहिजे, कारण जर हे दोन्ही जर आपण इथे ब्रॅकेट दिला नाही तर आपल्याला कन्फ्युजन होतं। तर 5 गुणिले 0 0, कोणत्याही संख्येने 0 गुणल्यावर 0 येतं, वजा असा ठेवला वजा 7 गुणिले 3 आले -21, आता इथे वजा वजा म्हणजे ऋण ऋण काय झालं धन झालं, सो उत्तर तुमचं आलं 21, युअर आन्सर इज 21। पुढे बघा, तुम्हाला एक दिलं आहे तर 7 छेदात 3 5 छेदात 3 3 छेदात 2 1 छेदात 2, 7 छेद 3 गुणिले 1 छेद 2 वजा 5 छेद 3 गुणिले 3 छेदात 2, तर उत्तर तुम्हाला आलं अंशांशाचा गुणाकार करायचा 7 1 7, छेदांचा गुणाकार 3 2 6, वजा चिन्ह असं ठेवलं 5 3 15 3 2 6। तर बघा तुमचा इथे छेद जो आहे छेद आपण तो डिनॉमिनेटर हे इक्वल आहे समान आहे, त्यामुळे तुम्हाला अंशांची डायरेक्ट बेरीजची वजाबी करता येते। तर 7 वजा 15 7 15 गेले उरले -8, 6 तसंच राहिला -8 छेदात 6, या दोघांनी दोन्ही भागलं डिवाइड केलं 2 ने
उतरवलं 400 3, तर याच्या पुढे आणखी याची किंमत निघत नाही, तर तुमचं उतरवलं -400. आता बघा आपण पुढे जाणार आहोत. आपल्याला एक पद्धत दिलेली आहे, निश्चय पद्धत किंवा त्याला आपण म्हणतो क्रेमरची पद्धत, डिटर्मिनंट मेथड बाय क्रॅमर्स मेथड किंवा क्रॅमर्स रूल. आता हा कसा, बघा आपण जे 1.1 सोडवलं ज्या पद्धतीने, त्यात तुम्ही एक्स आणि वायची किंमत काढली किंवा एम आणि एनची किंमत काढली, त्याचप्रमाणे तुम्हाला ते किमती काढायचे, परंतु मेथड बदलते. ही मेथड आहे क्रेमरची किंवा क्रॅमर्स मेथड, क्रेमरची मेथड किंवा पद्धतीला म्हणून. मग आता यात तुम्हाला समजत दिलंय समीकरण 1, इक्वेशन नंबर 1 इज गिवन इन द फॉर्म ऑफ a1x + b1y = c1. समीकरण 1 तुम्हाला अशा पद्धतीने दिलेलं आहे, a1x + b1y = c1. आता लक्षात घ्या, सी हा नेहमी अंक असेल, इट्स नंबर न्यूमेरिकल. आणि दुसरं समीकरण तुम्हाला दिलं a2x + b2y = c2, a2x a2x + b2y = c2. तर यामध्ये a1 a2 b1 b2 c1 c2 यावर आपल्याला ही गणित सोडवायची आहे. आपल्याला आधी काढायचं आहे डी, डिटर्मिनंट काढायचा आहे. डी कसं काढायचं आहे बघा, तर a1 a2 b1 b2 आणि हे आपण जेव्हा सोडवू मगाच्या मेथडप्रमाणे, तर आपल्या डीची किंमत मिळेल. तसंच डी एक्स काढायचा आहे, फॉर्म्युला आहे c1 c2 b1 b2. dy काढायचा आहे a1 a2 c1 c2. आणि नंतर तुम्हाला एक्स आणि वायची किंमत कशी मिळेल, तर x = dx/d dx/d, y = dy/d आलं पाहिजे, चुकून इथे वाय आलंय, तर dy/d येईल. तुम्ही करेक्शन करून घेते, dy/d येणार. आता ही सूत्र आपल्याला वापरायची आहेत पुढच्या गणितामध्ये. जवळजवळ 6 गणित आहेत, ती प्रत्येक गणित आपण सोडून घेतलेलं आहे. याच्या स्लाइड्स बनवण्यापेक्षा सोडूनच बरं पडलं, कारण हे साईजला थोडासा जास्त जातो म्हणजे टाईप करण्यासाठी. असो सर्व तुमच्या स्क्रीनवर व्यवस्थित दिसतंय. चला वळूया पुढे. पहिलं गणित आपल्याला आहे 1.3 मधलं तिसऱ्यातलं पहिलं गणित, 3x - 4y = 10 आणि 4x + 3y = 5. समीकरण 1, समीकरण 2, इक्वेशन 2 घेतलं. आता इथे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की a1 a2 b1 b2 c1 c2 काय आहे. जर आपण याला कम्पेअर केलं, a1 3 b1 - 4 c1 = 10, a2 a2 = 4 b2 = 3 आणि c2 = 5. तर आपण आधी काढलं डी, डीचं काय, तुम्हाला a1 a2 b1 b2 हे सोडवलं आपण, 3 3 9 - 4 16 वजा अधिक झाले, प्लस मायनस मायनस प्लस झाले, 9 अधिक 16 झाले 25. ठीक आहे, पुढे आता डी एक्स काढायचं. आता डी एक्समध्ये तुम्हाला काय, तर c1 c2 b1 b2 मागे तुम्ही स्लाइड्समध्ये पाहू शकता. हे बघा याप्रमाणे, ठीक आहे. आता बघा डी एक्सची किंमत काढली, 10 3 30, मायनस मायनस प्लस 4 5 20, 4 5 20 किती आले 50. पुढे जा. आता बघा dy 3 4 10 5, 3 5 15 - 4 10 4 10 40, 15 तून 40 गेले उरले -25. आता एक्सचा फॉर्म्युला केला, x = dx/d, 50/22 = 2. वाय काढायचं आहे तुम्हाला, dy/d = 25/25, उत्तर -1. म्हणजे तुम्हाला इथे एक्स आणि वाय किती मिळालेलं आहे, 2 आणि -1. ओके, हे आपण पहिल्या 1.1 नुसार जरी सोडवायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला उत्तर हेच मिळणार आहे. पण इथे तुम्हाला पद्धत वापरायची कोणती आहे, तर क्रॅमर्स रूल किंवा क्रॅमर्स मेथड, क्रॅमरची पद्धत. चला या पुढच्या गणिताकडे. पुढचं गणित तुम्हाला आहे 4x + 3y = 4 आणि 6x + 5y = 8. तर 4 a1 a2 b1 b2 c1 c2 तुम्हाला कळलं पाहिजे, a1 आहे 4 b1 आहे 3 c1 आहे 4, a2 आहे 6 b2 आहे 5 आणि c2 आहे 8. आता बघा डी काढला, a1 a2 b1 b2 किती मिळालं आपल्याला, उत्तर मिळालं 4 5 20 - 18, उत्तर आलं 2. डी एक्स काढला आपण, 4 8 - c1 c2 b1 b2, 4 5 20 3 8 24 24 24 - 4. आता dy मध्ये तुम्हाला आला a1 a2 c1 c2, 4 8 32 - 24 - 8. सूत्र टाका, x = dx/d - 4/2, उत्तर आलं तुमचं -2. y = dy/d 8/2, उत्तर आलं 4. तर एक्स आणि वाय तुम्हाला मिळालेलं आहे
मजुरानी चार, सो एक्स एंड वाई इज इक्वल टू माइनस एक्स इज इक्वल टू माइनस टू, वाई इज इक्वल टू फोर. ठीक है, आई होप तुम्हाला समजतं आहे, नसेल तर तुम्ही पॉज करा, थांबा, बघा, नाही तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता किंवा फोनवर विचारू शकता. तिसरं काय बघा, एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा एक, दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बारा. इथे बघा, एक्स ए वन आहे, ए वन ए टू सॉरी ए वन एक्स ए वन बी वन आणि सी वन. ए वन आहे तुमचं इथे एक, बी वन आहे दोन, सी वन आहे वजा एक. ए टू आहे दोन, बी टू आहे वजा तीन आणि सी टू आहे 14. डीची किंमत काढा, एक ए वन ए टू बी वन बी टू, ए गुणिले वजा तीन वजा तीन, दोन गुणिले दोन चार वजा चार, वजा तीन वजा चार तुमचे वजा सात, मायनस सेवन, निगेटिव्ह सेवन. डी एक्स इज इक्वल टू परत इथे सी वन सी टू बी वन बी टू, मायनस वन टू मायनस थ्री थ्री, ट्वेल्व टू झा ट्वेंटी फोर, थ्री मायनस ट्वेंटी फोर तुमच्या मायनस ट्वेंटी वन, एकवीस आले वजा एकवीस. डी वाय बरोबर एक वजा दोन म्हणजे तुमचं झालं तुमचं सॉरी एक दोन ए वन ए टू प्लस सी वन सी टू, वन इंटू ट्वेल्व ट्वेल्व बारा, इथे बे के बे वजा वजा अधिक बारा दोन बारा दोन चौदा. ठीक आहे, एक्स बरोबर डी एक्स छेदात डी वजा एकवीस छेदात सात, तुमचे वजा वजा ऋण ऋण निगेटिव्ह मिळून गेले इथे, सात त्रिक एकवीस सेवन थ्री झा ट्वेंटी वन, एक्स इज इक्वल टू थ्री एक्स झाला तीन. वाय बरोबर डी वाय छेदात डी, सो डी वाय आला चौदा वजा सात, उत्तरांचा वजा दोन. तर एक्स आणि वायची किंमत तुम्हाला इथे मिळालेली आहे तीन आणि वजा दोन, एक्स बरोबर तीन वाय बरोबर वजा दोन. ठीक आहे, चला विल गो टू नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर फोर, सिक्स एक्स मायनस फोर वाय इज इक्वल टू मायनस ट्वेल्व, एट एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू मायनस टू. हियर इफ वी कम्पेअर विथ ए वन एक्स प्लस बी वन वाय प्लस सी वन इज इक्वल टू सी वन, सो ए वन इज सिक्स, बी वन इज मायनस फोर अँड सी वन इज मायनस ट्वेल्व, अँड दन ए टू इज एट, बी टू इज मायनस थ्री अँड सी टू इज युअर मायनस टू. मी तुम्हाला इंग्रजी मराठी दोन्हीतून बोलून दाखवतो जेणेकरून तुम्हाला थोडंसं इंग्रजी पण आलं पाहिजे, मराठी आलं पाहिजे. ठीक आहे, कसं जायचं काय करायचं हा आपला प्रश्न आहे, गणित आली पाहिजेत ते महत्त्वाचं आहे. असं डी बरोबर पहिलं तुम्हाला ए वन ए टू बी वन बी टू, सिक्स इजा एटीन मायनस एटीन, सिक्स एट फोर झा ट्वेंटी फोर सॉरी एट फोर झा थर्टी टू, मायनस मायनस प्लस, सो मायनस एटीन प्लस थर्टी टू आलं तुमचं फोर्टीन. डी एक्स डी एक्स तुमचं इथे तर मायनस टू सी वन सी टू बी वन बी टू, मायनस ट्वेल्व मायनस थ्री, मायनस ट्वेल्व मल्टीप्लाय मायनस थ्री इज इक्वल टू थर्टी सिक्स, मायनस दिस मायनस मायनस प्लस अँड अगेन मायनस, सो इट इज थर्टी सिक्स मायनस दॅट इज ट्वेंटी एट. डी वाय इज इक्वल टू सिक्स एट मायनस टू दॅट इज ए वन ए टू सी वन सी टू, सिक्स टू झा ट्वेल्व मायनस ट्वेल्व प्लस ट्वेल्व एट झा नाईन्टी सिक्स, सो आन्सर इज एटी फोर, मायनस ट्वेल्व प्लस नाईन्टी सिक्स एटी फोर. एक्स इज इक्वल डी एक्स अपॉन डी, ट्वेंटी एट अपॉन फोर्टीन इज इक्वल टू टू. डी वाय डी वाय वाय इज इक्वल डी वाय अपॉन डी, एटी फोर मायनस सिक्स. इज इक्वल टू सिक्स, सो आन्सर इज टू अँड सिक्स, एक्स इज इक्वल टू टू वाय इज इक्वल टू. ही काही जर तुम्हाला प्रॅक्टिस समजणार आहे, द मोर ही प्रॅक्टिस द मोर विल गेट टू नो, कारण प्रत्यक्ष समजवूनही मला एखादा व्हिडिओ बनवून पाठवणं यात थोडासा विषय थोडासा डिफरन्स आहे. आणि गणित हा विषय प्रत्यक्ष आपण कितीही एकमेकांसमोर असतो यावरून जास्त समजतो. ठीक आहे, असो प्रयत्न करूयात पुढे चला. हो आता एक गणित आहे तुमच्याकडे, तर बघा हां, चार एम बरोबर अधिक सहा एम बरोबर चोपन्न, तीन एम अधिक दोन एम बरोबर अठ्ठावीस, ए वन चार बी वन सहा सी वन चोपन्न, ए टू तीन बी टू दोन आणि सी टू आलं तुमचं अठ्ठावीस. आता बघा, हे जे मी गणित आहे सोडवलेलं आहे याकडे एक छोटीशी चूक आहे, तर मला तुमच्याकडून ती चूक पाहिजे किंवा सॉरी या गणितात कुठंतरी चुकलं आहे आपलं, तर ही चूक तुम्ही शोधून काढायची. मला माहिती आहे कुठे चुकली ती, ही चूक मला नंतर लक्षात आली, पण आता तुमच्याही ती गोष्ट लक्षात आली पाहिजे. तर एक छोटासा टास्क तुमच्यासाठी आहे, या गणितात काय चुकलं मला सांगा. ठीक आहे, चला आता बघा, डी काढला आपण, ए वन ए टू बी वन बी टू, चार दोन आठ, तीन सात अठरा, आठ वजा अठरा आहे तुमचे वजा दहा. टी एम, आता इथे टी एम का घेतला, कारण इथे आपल्याला एम आणि एन आहे, हे आपल्या तुझे चल आहेत किंवा व्हेरिएबल्स आहेत. चोपन्न अठ्ठावीस सहा आणि दोन म्हणजे तुमचं सी वन सी टू आणि बी वन बी टू, चोपन्न गुणिले दोन आणि एकशे आठ,
सहा गुणिले 48 168 168 168 केले उत्तर आलं तुमचं 60. त्यानंतर का डी एन, डी एन आपण काढला त्याच पद्धतीने मग एम बरोबर डी एम छेद डी वजा 60 छेद 60 आले तुमचे 6. एन बरोबर डी एन छेद डी बरोबर वजा 40 छेद वजा 10 बरोबर 4. एम आणि एन तुमचं मिळालं 6 आणि 4. लक्षात घ्या मला या गणितात एक चूक आहे, ती चूक कुठे आहे ती तुम्ही शोधू शोधा आणि मला सांगा कुठे सर नक्की चूक का आहे याच्यामध्ये, काहीतरी चुकलं असं मला माहिती आहे, तुम्ही शोधा सोपं आहे. चला शेवटच्या गणिताकडे वळूया. 2x + 3y बरोबर 2x - y/2 बरोबर 1/2. तर ए वन आहे 2, बी वन आहे 3 आणि सी वन आहे 2. ए टू आहे 1, बी टू आहे -1/2 आणि सी टू आहे 1/2. किमती टाका डी बरोबर 2/1 3 - 1/2 2 × 1/2 म्हणजे ए वन ए टू बी वन बी टू तुमचा 2 2 गेला -1 उरलं -1 - 3 - 4. डी एक्स घ्या सी वन सी टू बी वन बी टू 2 × 1/2 2 2 गेले -1 उरले 3 × 1/3 × 1/2 = 3/2. आता हे आपल्याला सोडवायचं, कसं सोडवायचं तुम्हाला सोडून दाखवलं बघा. 2 × 1 - 2 - 3 तसेच राहिले -2 - 3 झाले -5 - 5/2 हे तुम्हाला मिळालं डी एक्स. आता जर तुम्हाला डीवाय काढायचं आहे 2/1 2/1/2 2 × 1/2 2 2 गेले -1/2 इथं 2 2 गेले 1 1 - 2 = 1. एक्स बरोबर डी एक्स छेदात डी -5/2 / 4. आता बघा हा जो छेद असतो ना हा 2 आणि 4 काय होणार गुणाकार होणार इथे, तर तो तुमचा आला 8 आणि वजा चिन्ह तुमचं ठेवून दिलं मायनस निगेटिव्ह निघून गेलं. डीवाय बरोबर वाय बरोबर डीवाय छेदात डी -1/4 1/4 तुमचं उत्तर मिळालं तुमचं एक्स आणि वाय बरोबर एक्स मला 5/8 वाय मला 1/4. हा धन्यवाद, व्हिडिओ आपला तुम्हाला नक्कीच आवडला असेल, आवडण्यापेक्षा जास्त समजणं महत्त्वाचं आहे त्याला. मी इथे मोबाईल नंबर दिलेला आहे, काही अडचण असेल मला व्हॉट्सअप करू शकता करू शकता. पण माझ्यामुळे तुम्ही अभ्यास थांबू नये, लॉकडाऊन आहे सर्वांसाठी. ठीक आहे, ऑल द बेस्ट, थँक्यू, धन्यवाद. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण सोडवणार आहोत 2 चलातील रेषीय समीकरणे यातील 1.4. ठीक आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स यातील आज आपण 1.1 1.2 1.3 आपण सोडवलेले आहेत, 1.2 राहिला आपला. तर आज आपण बघणार आहोत 1.4. ठीक आहे, तर सुरू करण्याच्या आधी याच्या आधीचे तुम्ही पाहिले नसेल तर पाहून घ्या, अभ्यासाला सुरुवात करा जेणेकरून हळूहळू आपला अभ्यास सुरू करता येईल. आपलं तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्याच्या क्लासेस चिंचवाडा कल्याण पूर्व. चला बघूया पहिल्या गणिताकडे. तर हे अशा प्रकारचे गणित आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये हे एक अपूर्णांकासारखं किंवा फ्रॅक्शनचं गणित आहे ज्यामध्ये आपल्याला किमती ज्या आहेत किंवा व्हेरिएबल्स आहेत ते आपल्याला छेदामध्ये दिले आहेत. तर अशा वेळेस आपल्याला जे काही छेदातील व्हेरिएबल्स चल आहेत किंवा डिनॉमिनेटर्समध्ये जे काही आपले व्हेरिएबल्स आहेत ते आपल्याला अशा प्रकारे सोडवण्यासाठी एक पद्धत आहे. ती कोणती पद्धत आहे बघा, तर ह्या पूर्ण चारच्या 4 गणितामध्ये आपल्याला ती पद्धत वापरायची आहे. बघा, तर पहिलं गणित आपलं आहे 2/x - 3/y = 15 समीकरण क्रमांक 1 इक्वेशन नंबर 1. 8/x + 5/y = 77 77 इक्वेशन नंबर 2. आपण काय केलंय हे 2 कंसाच्या बाहेर घेतले 1/x 1/y हे आपण कंसात ठेवू. आता आपण काय केलं बघा, तर आपल्याला काय करायचंय की समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये आपण 1/x = a घ्यायचंय आणि 1/y = b घ्यायचंय. ठीक आहे, तुम्ही ए बी घेऊ शकता, एम एन घेऊ शकता, पी क्यू घेऊ शकता, सोपं ए बी घ्या सोपं पडतं. ठीक आहे, सो रिप्लेसिंग 1/x / a अँड 1/y / b. आता आपण हे वाल्यू जेव्हा रिप्लेस करतो तेव्हा तुम्हाला हे जे समीकरण आहे 1 हे पूर्णपणे बदलून तुम्हाला समीकरण 1 आणि समीकरण 2 पूर्णपणे बदलून तुम्हाला मिळेल. बघा, तर समीकरण जे 1 आहे आपलं, तर 1 आपलं बदललेलं आहे 2a + 3b = 15 समीकरण क्रमांक 3. आणि समीकरण 2 आपलं बदललेलं आहे 8a + 5b = 77 77. आता आपल्याला 1 आणि 2 चा विचार न करता सोडवायचं आहे समीकरण 3 आणि समीकरण 4. आता समीकरण 3 आणि समीकरण 4 सोडवताना जर आपण बघितलं तर इथे व्हेरिएबल्स सारखे नाही आहेत, जी चल आहेत ती सारखी आहेत का नाही. तर आपण पहिल्या समीकरण तिसऱ्याचा विचार करा, तर तिच्यामध्ये 2a आहे
इथे आहे 8A. जर आपण समीकरण 3 ला 4 ने गुणलं तर तुम्हाला AA हे जे काही चल आहे व्हेरिएबल आहे ते एकरूप होईल, समान होईल. तर आपण त्या पद्धतीने पुढे गेलो, समीकरण 3 ला आपण 4 ने गुणलो, मल्टिप्लाइंग इक्वेशन 3/4 टू बोथ द साइड्स, दोन्ही बाजू आपल्याला गुणायचं असतं. तर तुम्हाला समीकरण मिळालं 8A वजा 12B वजा 12B इज इक्वल टू बरोबर 60. आता आपल्याला 3 विचार न करता 5 आणि 4 यांचा विचार करायचा आहे. तर आपण काय केलं, समीकरण 4 मधून समीकरण 5 वजा करायचे आहे, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 5 फ्रॉम इक्वेशन 4. मांडी करा 8 8 8 तुमचा गेला, ए गेला 5, इथे वजाचं अधिक झालं, 5 अधिक 12 बरोबर 17, बी बरोबर 17, बी बरोबर 17/17, बी बरोबर 1. आता तुम्हाला बीची किंमत मिळाली. ही बीची किंमत तुम्हाला समीकरण 1 सॉरी समीकरण 3 किंवा समीकरण 4 किंवा 5 कुठेही ठेवायला तुम्हाला एच किंमत काढायची आहे. आता बघा, बी बरोबर 1 ही किंमत तुम्ही ठेवली समीकरण 3 मध्ये. जे आतापर्यंत जी काही मेथड होती आपली सोडवण्याची, ती मेथड आपली सेम राहते. एकदा का आपल्याला समीकरण मिळाली, समीकरणाचे चल आपण समान केले, व्हेरिएबल्स इक्वल केले, इक्वलाइज केलं की पुढचं जवळचं मेथड सगळ्या सारख्या. तर आपण ही किंमत ठेवली समीकरण 3 मध्ये. बघा, बी बरोबर 1 ठेवला, त्यानंतर मग 2A वजा 3, 3 1 3, हा 3 तिकडे गेला, अधिक झाला, 18 झाले, 2A बरोबर 18 छेदात 2A बरोबर 18, A बरोबर 18 छेदात 2, भाग लावला, उत्तर आलं 9. आता तुम्हाला ए आणि बी मिळाले, पण आपल्याला ए आणि बी नकोय, आपल्याला एक्स आणि वाय हवाय. तर आपण काय केलेलं आहे बघा, नीट लक्ष द्या. तर 1/x आपण ए म्हणला, म्हणजेच एक्स बरोबर 1/A, ए ची किंमत होईल तुमची 9. ठीक आहे, तर तुम्हाला एक्स मिळालं 1/9. 1/y 1/y बरोबर तुमचा बी होता, वाय बरोबर 1/b, वायची घेऊन तुम्हाला 1/1 बरोबर 1. तर तुमचं जे ऍक्च्युअल उत्तर आहे ते एक्स आणि वाय पाहिजे. तुम्ही इथे येऊन थांबलात तर तुमची उत्तर बरोबर नाहीत. तर तुम्हाला एक्स मिळालं 1/9 आणि वाय मिळालेला आहे तुमचा 1. ठीक आहे, हे आपलं पहिलं गणित झालं. आणखी तिन्ही गणित आपण सोडवलेली आहेत, एक स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊ. आता आपण वळूया दुसऱ्या गणिताकडे. दुसरं गणित आपलं आहे 10/x + y + 2/x - y = 4, समीकरण 1, आणि 15/x + y + 5/x - y = 2, समीकरण क्रमांक 2. याच्यावर आपण काय केलं बघा, तर आपल्याला या कंसात जे आहे ते आपण मानलेलं आहे ए, आणि या कंसातला आपण मानलेलं आहे बी. म्हणजेच 1/x + y = आपण मानलं ए, आणि 1/x + y = आपण मानलं बी. सो रिप्लेस केलं व्हॅल्यू, आणि तुम्हाला नेहमीप्रमाणे होतात, तुम्हाला या दोन इक्वेशन चेंज करून तुम्हाला मिळतील. बघा, या 10A + 2B = 4, आणि 15A, इथे आपला ए आला, 15A + 5B = 2. ठीक आहे, मागे आता तुम्हाला समीकरण 3 मिळालं, समीकरण 4 मिळालं. आता समीकरण 3 समीकरण 4 वर तुम्ही बघाल तर तुमचं इथे सुद्धा व्हेरिएबल्स समान नाही आहेत, इक्वलाइज नाही. तर तुम्हाला ते चलो इक्वल करायचे, समान करायचे. आता इक्वल समान करण्यासाठी आपलं काय करायचं, बघा साधी गोष्ट, आपण बीला आपण इक्वल करूया, समान करूया. तर इथे आपण समीकरण 3 5 ने गुणू, आणि समीकरण 4 आपण गुणायचं आहे 2 ने. तर तुम्हाला समीकरण मिळणार, 5वं समीकरण मिळालं 50A + 10B = 20, 6वं समीकरण मिळालं 30A + 15B = 4. ठीक आहे, आता इथे अधिक 10B - 10B आपण यांची काय करायची, बेरीज. मग समीकरण 5वं समीकरण 6 याची आपण बेरीज केली, 30 आणि 50 80, 20 गेले 16, A = 16/80, A = मिळेल तुम्हाला 1/5. आता ए मिळेल तर आपण पुढची स्टेप असते बी काढायचे. तर आपण ही किंमत कुठेही ठेवा, 2 आणि 3 मध्ये, 4 मध्ये 5 मध्ये 6 मध्ये, तर दोन मध्ये 3 4 5 6 मध्ये, तर आपण ठेवलंय समीकरण 3 मध्ये 10A. आता बघायचे 10A ची किंमत आली 1/5, तर 5 ने 10 भाग लागणार, 5 2 10, तर 2 अधिक 2B = 4, 2B = 4 - 2, 2B = 2, B = 2/2, B = 1. तर बीची किंमत तुम्हाला मिळालेली आहे 1. आता ए मिळाला बी मिळाला, पण आपल्याला ए बी नाही काढायचं, आपल्याला काय काढायचं आहे एक्स आणि वाय. किमती ठेवा 1/x + y = ए मानला, म्हणून 1/x + y = 1/5. तर इथे आपलं आणखी एक समीकरण मिळालं, समीकरण आहे समीकरण क्रमांक 7 इक्वेशन नंबर 7, x + y = 5, आणि मग इथे सेम x + y = b, 1/x = b, 1/x + y = 1, त्यामुळे x + y = तुम्हाला मिळालं 1. आता इथे मिळालं समीकरण 7 आणि समीकरण 8. तर ही जेव्हा दोन समीकरण आपण सोडवू, म्हणजे आपण थोडक्यात काय करणार, त्यांची बेरीज करणार, वाय गेला 2x = 6, x = 3, आणि मग x = 3 किंमत ठेवून y = तुम्हाला मिळालं 2. तर ही जेव्हा आपण समीकरण सोडवू, समीकरण 7 आणि समीकरण 8, तर तुम्हाला मिळणार x = 3, y = 2.
ठीक आहे. सो तुम्ही माझ्या मते हे समीकरण 7 आणि समीकरण 8 तुम्ही सोडवू शकता. दोन्ही गणित आपले इथे झालेले आहेत. पुढच्या गणिताकडे आपण वळूया. पुढचं गणित आपल्याला आहे 27 एक्स वजा 2 अधिक 31 वाय अधिक 3 बरोबर 85, आणि दुसरं आहे 31 एक्स वजा 2 छेदात एक्स वजा 2 अधिक 27 वाय छेदात वाय अधिक 3 बरोबर 89. आता इथे आपण एक बघा काय केलं, आपण एक गणित लक्ष द्या, एक एक्स वजा 2 बरोबर ए मानलं आणि एक छेदात एक्स वाय अधिक 3 बरोबर मानलं बी. तर आता ही समीकरण आपली बदलली आहेत 3 आणि 4. 27 ए अधिक 31 बरोबर 85, 31 ए अधिक 27 बरोबर 89. तुम्हाला जाणत असेल आपण 1.3 मध्ये आपण ही अशी पट्टी पिक्युलर किंवा पट्टी नाही 1.1 मध्ये आपण अशी गणित सोडवली आहेत, जिथे बघा ह्या किमती बघा 27 27 31 31 अशा जेव्हा जेव्हा मिळतात आपल्याला, आणि इथे दोन्ही ना धनधन सांगतात, त्यावेळेस आपण काय करतो त्यांची बेरीज करतो, तुम्हाला ए अधिक मिळालं 3, नंतर त्यांची वजाबाकी करतो, तुम्हाला मिळालं ए वजा बी बरोबर 1. आणि जेव्हा तुम्ही 5 आणि 6 सोडवता तेव्हा तुम्हाला ए मिळतो. इथे बघा हे 5 ए अधिक बी बरोबर 3, ए वजा बी बरोबर 1. ए आणि ए झालं तुमचं 2 ए, 3 आणि 1 झाले 4, ए बरोबर 4 छेदात 2, ए मिळेल तुम्हाला 2. हे किंमत ठेवा, वाय बी मिळेल तुम्हाला 1. आता ए मिळाला बी मिळाला, आपल्याला ए आणि बी नको, आपल्याला हवा आहे एक्स आणि वाय. ह्या किमती आपण पुढे ठेवूया, सुरुवात सुरुवातीच्या ज्या आपण मानल्या होत्या त्या ठिकाणी आपल्याला ठेवायच्या. तर एक छेदात एक्स वजा 2 बरोबर ए, एक छेदात एक्स वजा 2 बरोबर 2, ए ची किंमत ठेवली, मग तिरकस गुणाकार करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, 1 बरोबर 2 एक्स वजा 2, तुम्हाला मिळालं 1 बरोबर 2 एक्स वजा 4. या 2 ने एक्स ला पण गुणलं आणि 2 ला पण गुणलं, 2 एक्स वजा 4 हा वजा 4 तिकडे गेला, प्लस झाला 5, 2 एक्स बरोबर 5, त्यामुळे एक्स बरोबर 5 छेदात. सिमिलरली सारखे त्याचप्रमाणे पुढे वायची किंमत सुद्धा काढायची आहे, 1 अधिक y छेद 3 बरोबर b, 1 छेदात y अधिक 3 बरोबर 1, त्यामुळे 1 बरोबर 1 छेदात y अधिक 3, यांचा गुणाकार तुम्हाला उत्तर मिळेल 1 बरोबर y अधिक 3, हा 3 त्या बाजूला गेल्यानंतर 1 वजा 3 बरोबर y, वाय बरोबर तुम्हाला मिळालेला आहे 2. तर तुमची x ची किंमत मिळाली 5 छेद 2, वाय मिळाला तुम्हाला वजा 2. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला आय होप सर्व समजत आहे, नसेल तर व्हिडिओ पॉज करा, पुन्हा पुन्हा बघा, नाही तर मला विचारा. शेवटचं गणित आपण पाहतोय, 1 छेदात 3x अधिक y अधिक 1 छेदात 3x वजा y बरोबर 3 छेदात 4, समीकरण 1 इक्वेशन नंबर 1, आणि 1 छेदात 2 3x अधिक y वजा 1 छेदात 2 3x वजा y बरोबर वजा 1 छेदात 8. इथे बघायला तेच करायचं आहे, एक कंसात जे आहे 1 छेदात 3x अधिक y आपण 1 घेतला, 1 छेदात 3x वजा y आपण घेतलो बी घेतलं, समीकरण बदलली, समीकरण 3 समीकरण 4 आपल्याला मिळालं यावरून 1 आणि 2 ची किंमत 2 ची समीकरण 3 आणि 4. आता इथे बघा ए अधिक बी बरोबर 3 छेदात 4, ए अधिक बी बरोबर 3 छेदात 4. आता इथे हा जो 4 आहे या 4 ने काय होणार, हा इथे डेनोमिनेटर मध्ये आहे छेदात आहे, तर या 4 ने या दोघांना गुणल्या जाणार, तर 4a अधिक 4b बरोबर 3, समीकरण क्रमांक 3. त्याचप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी बघा, इथे बघा आता 1 छेद 2 आहे, त्यामुळे हे आलं ए वजा ए छेदात 2, इथे वजा बी छेदात 2 बरोबर वजा 1 छेदात 8. ए छेदात 2 वजा बी छेदात 2 वजा 1 छेदात 8. इथे छेदातील 2 आपला निघून गेला, निघून गेला म्हणजे तो आपण जो कॉमन काढला सामाय काढला तर तो निघून जातो, इथे होता 4, तर या 4 ने आपण या दोघांना गुणलं, ए आणि बी ला, तुम्ही आलं 4a वजा 4b बरोबर वजा 1. हे एक स्टेप बाय स्टेप तुम्ही सोडू शकता. तर तुम्हाला आता समीकरण 3 आणि समीकरण 4 ची बेरीज करायचे, 4a 4a आले 8, इथे 4b 4b गेलं तुमचं, 3 वजा 1 आले 2, 8a बरोबर 2, ए बरोबर 2 छेदात 8, याची किंमत तुम्हाला मिळाली आहे 1 छेदात 4. हे किंमत तुम्ही ठेवा समीकरण 3 मध्ये, तुम्हाला व्हॅल्यू काढायचे आहे बी काढायचं आहे, इथे 4 गुणिले 1 छेद 4, 4 4 तुमचं इथे कट झालं, उरला 1 1 1, इथे 1 अधिक 4b बरोबर 3, 4b 3 वजा 1, 4b बरोबर 2, b बरोबर 2 छेदात 4, आणि बी बरोबर तुम्हाला मिळालं 1 छेदात 2. या किमती ठेवा पुढच्या समीकरणामध्ये, 1 छेदात 3x अधिक y बरोबर a, 1 छेदात 3x अधिक y बरोबर 1 छेदात 4, तिरकस गुणाकार करा, तुम्हाला मिळेल 3x अधिक y बरोबर 4. सिमिलरली त्याचप्रमाणे तुम्हाला 3x वजा y बरोबर मिळाला 2. आता तुम्ही 5 आणि जेव्हा 6 सोडवाल, 5 आणि 6, तर तुम्हाला उत्तर मिळेल x बरोबर 1 y बरोबर 1. आता 3 आणि 5 आणि 6 कसं सोडवणार बघा, इथे बघा अधिक वाय आहे इथे वजा आहे, सरळ यांची बेरीज करा, 3 आणि 3 झाले 6, 4 आणि 2 झाले 6, तर तुमचं इथे तर 6x
बरोबर 6, त्यामुळे एक्स तुम्हाला मिळाला 1, मग ती किंमत टाका इथे, 3 × 1 = 3 + y = 4, मग y = 4 − 3, त्यामुळे वाय पण तुम्हाला मिळाला 1. तर अशा पद्धतीने आपण 1.4 मध्ये चारही गणित सोडवले आहेत. थोडीशी मोठी गणित आहेत, परीक्षेलाही हमखास एखादं गणित तुम्हाला विचारतात 3 किंवा 4 मार्काला हे गणित येतं, त्यामुळे याचं सराव तुम्हाला करणं जास्त गरजेचं आहे. आणि अभ्यास आपला थांबू नका, वेळ जाते पण आपल्याला अभ्यास हा थांबवायचा नाही आहे. धन्यवाद. हे व्हिडिओ बनवायला थोडासा वेळ लागतो, बरेच मेहनत घ्यावी लागते, प्रिपेटिव्ह वेळेसाठी वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही ते बघा आणि तसा अभ्यास करा. आपले काही मित्र असतील त्यांना सुद्धा तुम्ही ते व्हिडिओ पाठवू शकता, ते आपल्या क्लासेसचे असो नसो एक विद्यार्थी म्हणून आपण त्यांना हे व्हिडिओ पाठवून थोडंसं मदत करू शकतो, जेणेकरून तुमचा अभ्यास चालू राहील. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू. वेलकम स्टूडेंट्स इन सदर क्लासेस. We are going to learn today 1.5 of linear equations in two variables, maths 1, standard 10. Okay, let's start. This 1.5 is about the application of simultaneous equations. Here you are given word problems and you have to apply the simultaneous equations to solve these problems. So let's begin. Today the first question is, two numbers differ by 3. The sum of twice the smaller number and thrice the greater number is 19. Find the numbers. Okay. Now, what is the solution? See, the two numbers differ by 3. That means one number is one of the number is greater and other number is smaller. So let the greater number be x and smaller number be y. So from the first given condition, the condition is that two numbers differ by 3. That means x, that is bigger number, minus y, smaller number, is equal to 3. Then second condition. What is the second condition? The sum of the twice the smaller number and thrice the greater number is 19. Sum of the twice the smaller number, thrice the greater number is equal to 19. So you got two equations. X minus y is equal to 3. 3x plus 2y is equal to 19. Equation number 2. Now, you can see the variables xx and yy, they are not equal. You have to equalize the variables. So what is easy to equalize? See, here you have given plus positive 2y, here it is minus. So generally we equalize the second variable, that is y. So multiply equation 1 by equation 2 both the sides. So 2 into x 2x minus 2 into y 2y is equal to 3 to the 6. You got the equation 3, 2x minus 2y is equal to 6. Now see, this is plus 2y, this is minus 2y. When you add this, y generally lapses. So next step, add equation 2 and 3. Arrange 3x plus 2y is equal to 19, 2x minus 2y is equal to 6. So 3 plus 2, 5, plus 2 minus 2 lapses. 19 plus 6 is equal to 25. So 5x is equal to 25, x is equal to 25 divided by 5, so x is equal to 5. So put this value in equation 1, 2, 3, wherever you want. So equation, we are putting in equation 1, so x minus y is equal to 3, 5 minus y is equal to 3, 5 minus 3 is equal to y, and y is equal to 2. So you got the value of x is equal to 5 and y is equal to 2. So your answer is, the numbers are 5 and 3, the greater number is 5 and smaller number is. Okay, so let's go to second question. In second question, you have to complete the following. So you have given a web a question like this. So you are given a rectangle. So this is the length of the rectangle. Different values are given in x and y, and this is your breadth. So first you have to find out the value of x and y. Values of x and y. Then you have to find the my perimeter and area. So my means rectangle. So rectangle's perimeter and area, perimeter and area of a rectangle. Now, let's solve it. Sorry. See, this is a rectangle. So opposite sides of a rectangle are congruent. This is the property of rectangle. So we are taking this length as a to make one equation. So 2x plus y plus 8 is equal to 4x minus y. Solve this, rearrange this, you will get x minus y is equal to 4.
हाउ टू सॉल्व, आई हैव गिवन ईच एंड एवरी स्टेप हियर, वाई प्लस वाई, सो यू हैव टू ब्रिंग एक्स एक्स टू वन साइड एंड वाई वाई टू अनदर साइड ऑफ द इक्वल साइन. नाउ अपोजिट साइड्स ऑफ द रेक्टेंगल आर कॉन्ग्रुएंट, सो यू हैव टू यूज हियर द ब्रेथ, सो टू वाई इज इक्वल टू एक्स प्लस फोर. 2y is equal to x plus 4, a rearrange and you will get another equation x minus 2y is equal to minus 4. Here x minus y and here x minus 2y. So you can see that x and x variable is generally equalized. So you have to subtract equation 2 from equation 1, rearrange xx left says y. Minus y plus 2 is equal to minus 1 plus 2 is equal to plus 1. So y is equal to 8. Put this value in equation 1, you will get x minus y is equal to 4. You will get x is equal to y. You go step by step. X minus y is equal to 4, so x minus 8 is equal to 4. Then x is equal to 4 plus 8, so x is equal to 2y. Now you have got the values of x and y. See, first you had the half of the sum you have solved. You have got the value of x. X is equal to 2y and y is equal to 8. Now you have to find out area of the rectangle and perimeter of the rectangle. But before that, here's the spelling mistake. But before that, you have to find the length and breadth of the rectangle. Okay, here also spelling mistake. So length of the rectangle is equal to 2x plus y plus 8. Put the value of x and y. 2 into 12 plus 8 plus 8, that is 24 plus 6 is equal to 40. Now, okay, length of the rectangle is 40. Now, breadth, here by mistakely it is length, but it is breadth. So breadth of the rectangle, you correct it. Breadth of the rectangle is equal to 2y, that is 2 into 8 is equal to 16 unit. Now, what is the formula of area of a rectangle? Area of a rectangle is equal to length into breadth. 40 into 16 is equal to 640 square unit. Why unit is given? Because there is no unit, centimeter, meter. So you got area of the rectangle is equal to 640 square unit. Now you have to find the perimeter of a rectangle. Oh, again a small typing mistake. It's equal 2 into length plus breadth. So 2 into 40 plus 16, 2 into 56, that is 112 unit. So you have completed or you have solved the sum. Area of rectangle, perimeter of rectangle, as well as x and y values. Okay, let's go to the next question. So what is the question? Sorry, the sum of father's age and twice the age of his son is 70. If we double the age of father, add it to the age of his son, sum is 95. Sum is 95. So you have to find their present ages. You have to find out their present age. Now let the father's age be x and son's age be y. That is current or present. From the first condition, what is given? That x, sum of the father's age plus twice the age of his son is equal to 70. Equation number 1, x plus 2y is equal to 70. Then second equation, from the second condition, twice the age of father plus age of son is equal to 90. Okay. Then now you have to solve equation 1 and equation 2. You have to equalize the variables. So you have to multiply equation 2 by 2. Equation 2 by 2. So 2y and here 2y. So 2 into 2x plus y is equal to 95 into 2. So you will get 4x plus 2y is equal to 190. You have to subtract equation 1 from equation 3. 4x plus 2y, 190. Arrange them vertically. 4 minus 1, 3. 190 minus 70, 120. 2 and 2 lapses. So 120 divided by 3 is equal to 40. So value of x is 40. You have to put this value in any equation. So x is equal to 40, putting x is equal to 40 in equation number 1. You get x plus 2y is equal to 70. 40 plus 2y is equal to 70. 2y is equal to 70 minus 40. 2y is equal to 30. And y is equal to 30 divided by 2. That is y is equal to 50. So you got the value of x and you got the value of y. So age of the father is 40 years and age of his son is 15 years. Okay. Let's go to next question. The denominator of fraction is 4 more 4 is 4 more
than twice its numerator and denominator becomes 12 times numerator if both the numerator and denominator are reduced by 6. Find the fraction. Sorry. Now, let the numerator of a fraction be x and denominator be y. So, what is the fraction? Fraction is x upon y. Any fraction. So, this is your numerator and this is your denominator. X is numerator and y is denominator. From the first condition, y is equal to 2x plus 4. That is, denominator of a fraction is equal to twice the numerator plus 4. That is, more 4 more. So, y is equal to 2x plus 4. Rearrange 2x minus y is equal to minus 4. Equation 1. From the second condition. So, in the second condition, you have to subtract y, 6 or you have to reduce 6 from both numerator and denominator. Then y minus 6 is equal to x minus 6. So, your denominator becomes 12 times the numerator. Solve this, you will get 12x minus y is equal to 66. So, you got two equations, equation 1, equation 2. Here, you can find that the y and y is equalize, so you don't have to equalize the numerator, equalize the variables. So subtract equation 1 from equation 2. You have 12x minus y is equal to 66 and 2x minus y is equal to minus 4. 12 minus 2 10, 66 plus 4 is equal to 70. So this negative becomes positive, sign changes. So x is equal to 70 upon 10, x is equal to 7. Put this value in equation number 1. So, you get 2x minus y is equal to minus 4. 2 into 17 minus y is equal to minus 4. 14 plus 4 is equal to y and y is equal to 18. So, you got the fraction x upon y is equal to 7 upon 18, where 7 is your numerator and 18 is your denominator. Okay, sure. Let's go to the next question. That is your last question of this 1.5. Two types of boxes A and B are to be placed in a truck having capacity of 10 tons. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons. But when the 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B so that it is fully loaded. You have to find the weight of each type of box. You have to find the weight of each type of box. Okay, now let's solve it. Let the weight of type A box be x kilograms kg and type B be y kilogram. So from the first condition, where 150 types of A boxes plus 100 B boxes, 100 B types boxes is equal to 10 tons. So 10 tons means 10,000 kilogram. 1 ton is equal to 1000 kilogram and 1 quintal is equal to 100 kilogram. So, 150x plus 100y is equal to 10,000. Solve this, 50 take 50 as a common, from this 150 and 200, so it becomes 50 in bracket 3x plus 2y is equal to 10,000. So, 3x plus 2y is equal to 10,000 divided by 50. So 3x plus 2y is equal to 200. This division is 200. From the second condition. So what is the second condition? That 260 boxes. See, 260 boxes of type A. And what remains? 40 boxes of type B. Together 10,000. That is the total capacity of the truck. 260x plus 40y is equal to 10,000. Solve this. Take 20 as a common. Then you get 13x plus 2y is equal to 500. Here 2y. And here also 2y. So y variable is equalized. Subtract 13 minus 3 is equal to 10. 2 lapses. 15 minus 500 minus 200 is equal to 300. So x is equal to 300 divided by 3. 10. X is equal to 30. Then put this value in equation 1. 3x plus 2y is equal to 200. 3 into 300. 30 plus 2y is equal to 200. 3 into 30, 90, 2y is equal to y, 200 is equal to 200, that is y equal to 200. So 2y is equal to 200 minus 90, it is 110, then y is equal to 110 divided by 2, y is equal to 55. So weight of type A box is 30 kilogram, that is x, and weight of type B box is 55 kilogram.
Thank you everyone for watching this video. You can share this video with among your friends and start studying. All the best. Thank you. नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं सदैव क्लासेसमध्ये. आपलं प्रकरण चालू आहे दोन चलातील रेषीय समीकरणे, इयत्ता 10वीच्या गणिताचा भाग 1 मधलं 1.5 आपण आज सोडवणार आहोत. ठीक आहे, चला वळूया आपल्या प्रकरणाकडे. शब्दी गणित आपल्याला सोडवायची आहेत. बघा, हे जे काय आहे 1.5 आपण जे सोडवतोय, हे सगळं आहे तर एक सामायिक समीकरणांची उपयोजन ज्याला म्हणतात, म्हणजे अप्लिकेशन आहेत. यात शाब्दिक गणित आपल्याला दिलेली असतात, त्यामध्ये आपल्याला या एक सामायिक समीकरणांचा उपयोग करायचा आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहेत. ठीक आहे, चला वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न आपल्याला आहे, दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे. तर त्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. ठीक आहे, चला आता वळूया आपण. आता आपल्याला बघायचं की आपण कशा प्रकारे गणित सोडवू शकतो. नीट लक्ष द्या, थोडासा वेळ लागेल पण समजून घेऊ शकता. तर दोन संख्यांमधला फरक 3 आहे, म्हणजे अर्थातच एक संख्या मोठी असेल आणि दुसरी संख्या लहान असेल. तर आपण काय करूया, तर दोन संख्यांमधली मोठी संख्या आपण एक्स मानूयात आणि लहान संख्या आपण काय मानूया, वाय मानूयात. बरोबर, तर आपल्याला पहिली अट दिलेली आहे. पहिली अट काय आहे, तर दोघांमधला फरक 3 आहे. दोघांमधला फरक 3 आहे म्हणजेच काय, तर मोठ्या संख्येतून छोटी संख्या जर आपण वजा केली तर उत्तर मिळतं 3, म्हणजे एक्स वजा वाय बरोबर तुम्हाला काय मिळालेलं आहे, 3. तर हे झालं आपलं समीकरण क्रमांक 1. नीट आहे, मोठी संख्या एक्स आहे, छोटी संख्या वाय आहे, दोघांमधला जो फरक आहे तो आहे आपल्याकडे 3. नंतर आपल्याला दुसरी अट दिली. बघा, दुसरी अट काय आहे, तर मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजे 3x आणि लहान संख्येची दुप्पट म्हणजे 2y यांची जी बेरीज आहे, यांची जी बेरीज आहे ती किती आहे, 19. म्हणजे आपल्या समीकरण दुसरं मिळालंय, 3x अधिक 2y बरोबर 19, समीकरण क्रमांक 2. आता हे दोन समीकरण आपल्याला सोडवायचे आहेत. हे तुम्ही क्रेमरच्या मेथडने सोडवलं तरी चालतं किंवा आपल्या 1.1 नुसार सोडवलं तरी चालतं, जे तुम्हाला सोपं वाटेल. फक्त तुम्हाला एक्स आणि वायच्या किमती मिळाल्या पाहिजे. तर आता आपण इथे काय करूया, आपण 1.1 सारखी पद्धत इथे वापरूया. बघा, आपल्याला चल समान करायची, इथे 2y आहे, इथे फक्त वाय आहे. मग आपण काय करूया, समीकरण 1 ला आपल्याला गुणायचं आहे 2 ने, जेणेकरून हा वाय आणि वाय काय होऊन जाईल, तुमचा समान होऊन जाईल. तर आपण या समीकरणाला 2x वजा वाय बरोबर 3 याला आपण गुणलं 2 ने दोन्ही बाजूला, मग 2x वजा 2y बरोबर 3 × 2 = 6. तर तुमचं समीकरण क्रमांक 3 तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. ठीक आहे, चला पुढे बघा. आता काय करायचं, आपल्याला समीकरण 2 आणि 3 ची बेरीज करायची. बेरीज का करायची, कारण इथे धन 2 आहे आणि इथे ऋण 2 आहे, यांची बेरीज जेव्हा करतो तेव्हा ते उत्तर येतं 0. म्हणजे आपण एका पदाचा काय केला, या ठिकाणी एका चलाचा आपण काय केलेला आहे, लोप केलेला आहे. मग 3 आणि 2 झाले 5x, 19 आणि 6 झाले 25. 5x बरोबर 25, x बरोबर 25/5, x बरोबर 5. आता ही किंमत तुम्हाला ठेवायची कुठे, समीकरण 1 किंवा 2 किंवा 3 मध्ये. आपण ही किंमत ठेवलेली आहे x बरोबर 5 ही समीकरण 1 मध्ये ठेवू, तर तुम्हाला मिळेल x वजा वाय बरोबर 3, 5 वजा वाय बरोबर 3. म्हणून आता हा 3 इथून इकडे आला, म्हणजे बरोबर चिन्हाच्या इकडे आला झाला वजा, हा वाय तिकडे गेला झाला धन. तर 5 वजा 3 बरोबर वाय, वाय बरोबर तुम्हाला मिळाले 2. म्हणजे आपलं जे उत्तर आलेलं आहे, तर एक्स म्हणजे आपल्याला मिळालंय 5 आणि वाय मिळालंय 2. म्हणजे या दोन संख्यांमधली मोठी संख्या आहे 5 आणि लहान संख्या आहे 2. हे झालं आपलं पहिलं गणित. ठीक आहे, चला आता वळूया दुसऱ्या गणिताकडे. बघा, दुसऱ्या गणितामध्ये ही जी कृती आहे, तुम्हाला पुस्तकामध्ये त्या प्रश्नामध्ये अशी कृती तुम्हाला दिलेली आहे. या कृतीमध्ये जर तुम्ही बघाल तर बघा, इथे आयत दिलाय. काय दिलं, आयत. आयताच्या समोरासमोर काही किमती दिलेल्या आहेत, समोरासमोर बाजूंवर काही किमती दिलेल्या आहेत. तर पहिल्या स्टेपला तुम्हाला काय करायचं आहे, एक्स आणि वायच्या किमती तुम्हाला काढायच्या आहेत. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर माझे क्षेत्रफळ, माझे म्हणजे कोणाचे, तर आयताचे, आयताचे क्षेत्रफळ तुम्हाला काढायचं आहे. आणि आयताचे काय काढायचं, तुम्हाला परिमिती काढायची आहे. तर आता आपण काय करूया, हळू गणित सोडवायला सुरुवात करूया. आता बघा, आयताच्या सम्मुख बाजू कशा असतात, एक रूप असतात. हे आयताचं काय झालं, गुणधर्म आहे. आता सम्मुख बाजू म्हणजे 2x + y + 8 = 4x - y, ही बाजू आणि ही बाजू, जे आपण त्याला म्हणतो लांबी. 2x + y + 8 = 4x - y हे आपण सोडवलं. हे सोडवल्यानंतर तुम्हाला मिळालं 2x - 2y = 8. स्टेप बाय स्टेप बघून घ्या, वाय आणि हा वाय इकडे आणला, वाय अधिक वाय झाले 2y, 8 इथे असाच राहिला, हा 2x त्या ठिकाणी बाजू, त्या ठिकाणी म्हणजे
बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर तुम्हाला मिळालं वजा, म्हणजे दोन चार एक्स मधून दोन एक्स गेले दोन एक्स, तर तुम्हाला मिळालं दोन एक्स, हा दोन वाय तिकडे समजा दोन वाय बरोबर आठ। म्हणजेच आता पुढच्या स्टेपवर काय करू आपण, दोन कॉमन काढा एक्स वजा वाय, दोन एक्स वजा वाय बरोबर आठ, एक्स वजा वाय बरोबर आठ छेदात दोन आणि एक्स वजा वाय तुम्हाला मिळालं चार। हे झालं तुमचं समीकरण क्रमांक एक। आता बघा हे एक झालं, हां आता या बाजू घेतल्यानंतर आपल्याला रुंदी घ्यायची दोन वाय आणि एक्स अधिक चार। आजच्या समूह बाजू पुन्हा एक रूप असतात, दोन वाय बरोबर एक्स अधिक चार, एक्स वजा दोन वाय बरोबर वजा चार। हे झालं तुमचं समीकरण क्रमांक दोन। आता समीकरण क्रमांक एक्स वजा वाय बरोबर चार, इथे एक्स वजा दोन वाय बरोबर वजा चार, इथे एक्स एक्स हा जो आहे हे चल तुमचं समान आहे। मग आपण काय करू शकतो, तर समीकरण एक आणि समीकरण दोन मधून, समीकरण एक मधून आपण समीकरण दोन वजा करूयात। एक मधून दोन वजा करा, एक्स एक्स तुमचा गेला, इथे वजा एक, इथे अधिक दोन, वजा एक अधिक दोन झालं एक, म्हणजे वाय बरोबर तुम्हाला मिळाला आठ। इथे चार आणि इथे वजा वजा झालं अधिक, चार आणि चार झालं तुमचे आठ, मग वाय अधिक वाय बरोबर तुम्हाला मिळालं आठ। ही किंमत ठेवा समीकरण एक मध्ये, एक्स वजा वाय बरोबर चार, एक्स वजा आठ बरोबर चार, वायची किंमत आठ, म्हणून एक्स बरोबर तुमचं चार अधिक आठ, एक्स तुम्हाला मिळालं बारा। आता तुम्हाला पहिला स्टेप तुमची झाली, एक्स आणि वाय मिळाला, पण तुम्हाला काय काढायचंय, आयताचं क्षेत्रफळ आणि आयताची परिमिती। आता आयताचं क्षेत्रफळ आणि आयताची परिमिती काढण्यासाठी तुम्हाला त्याच्या आधी लांबी, आयताची लांबी आणि आयताची रुंदी माहित असणं गरजेचं आहे। मग आपण काय करूया, आधी आयताची लांबी काढूया। आयताची लांबी म्हणजे काय, एक बाजू घ्या दोन एक्स अधिक वाय अधिक आठ बरोबर किंमत टाका एक्स आणि वायची, तुम्हाला लांबी मिळाली चाळीस। आयताची रुंदी दोन वाय दोन गुणिले आठ येते आलं सोळा, म्हणजे आता लांबी मिळाली रुंदी मिळाली। आता आपल्याला वापरायचं आहे आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र। आयता क्षेत्रफळ सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी चाळीस गुणिले सोळा, लांबी चाळीस रुंदी सोळा, सोळी चौक चौसष्ट, सहाशे चाळीस चौरस एकक, हे तुमचं काय मिळालं आयताचं क्षेत्रफळ तुम्हाला मिळालेलं आहे। आता बघा आयताचं क्षेत्रफळ, आता इथे एकक का घेतलं, कारण इथे कुठलंही तुम्हाला एकक दिलेलं नाही, मीटर सेंटीमीटर हे एकक दिलं नाही, म्हणून आपण चौरस एकक हे घेतलेलं आहे। हे झालं, त्यानंतर पुढे तुम्हाला काढायचं आयताची परिमिती। सूत्र काय, दोन कंसात लांबी अधिक रुंदी, दोन लांबी चाळीस रुंदी सोळा बेरीज झाली छप्पन, गुणाकार आला एकशे बारा, म्हणजे त्या आयताची लांबी आणि आयताची रुंदी मिळाली, क्षेत्रफळ मिळालं आणि परिमिती सुद्धा तुम्हाला मिळालेली आहे। ही कृती तुमची या ठिकाणी पूर्ण झाली। आता बघा तिसरं गणित तुम्हाला दिलेलं आहे, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज किती येते सत्तर, बेरीज किती येते सत्तर, आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज किती येते पंच्याण्णव। तर तुम्हाला काय करायचं आहे, दोघांची वय काढायची आहेत। चला सोडूया, समजा वडिलांचे वय किती मानले आपण एक्स वर्ष मानलं आणि मुलाचे वय किती मानलं वाय वर्ष। तर तुम्हाला पहिली अट, पहिली अट काय आहे, वडिलांच्या वयामध्ये म्हणजे एक्स मध्ये मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे दोन वाय मिळवल्यास बेरीज किती येते सत्तर, समीकरण क्रमांक एक। दुसरी अट काय आहे, तर मुलाच्या वयामध्ये म्हणजे वाय वडिलांच्या वयाची दुप्पट म्हणजे दोन एक्स मिळवल्यास किती येतं पंच्याण्णव, समय क्रमांक दोन। आता इथे आपण दोन वाय आणि दोन वाय आपण काय करूया, म्हणजे इथे वाय आहे तर इथे दोन वाय आणण्याचा प्रयत्न करूया, म्हणजेच समीकरण दोनला आपण कितीने गुणायचं आहे दोनने गुणायचं आहे। मग दोन गुणिले दोन एक्स अधिक वाय पंच्याण्णव गुणिले दोन, एक लक्षात घ्या गुणाकार करताना तुम्हाला बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला गुणायचं असतं, डावी बाजू आणि उजवी बाजू, लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड। आता चार एक्स अधिक दोन वाय बरोबर एकशे नव्वद, पंच्याण्णव एकशे नव्वद। आता तुम्हाला समीकरण तीन मधून समीकरण एक वजा करायचं आहे, चारातून तीन गेले, चारातून एक गेला तीन उरला, दोन वाय दोन वाय तुमचे गेले एकशे नव्वद मधून सत्तर गेले एकशे वीस, एक्स बरोबर एकशे वीस भागिले तीन, एक्स बरोबर तुम्हाला मिळालं चाळीस। हे किंमत तुम्ही ठेवा समीकरण एक मध्ये, समीकरण एक मध्ये किंमत ठेवा एक्स अधिक दोन वाय बरोबर सत्तर, चाळीस अधिक दोन वाय बरोबर सत्तर, दोन वाय बरोबर सत्तर वजा चाळीस, दोन वाय बरोबर तीस, वाय बरोबर तीस भागिले दोन, वाय बरोबर मिळालं पंधरा। म्हणजेच तुम्हाला आता उत्तर मिळालेलं आहे, वडिलांचं वय किती आहे एक्स म्हणजे चाळीस वर्ष, आणि मुलाचं वय किती वाय म्हणजेच पंधरा वर्ष। ठीक आहे, चला वळूया पुढच्या गणिताकडे। पुढचं गणित तुम्हाला असं आहे की बघा इथे तुम्हाला अपूर्णांकाचं दिलंय, तर एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा आहे, जर अंश आणि छेद दोन्ही सहाने कमी केले तर छेद हा अंशाच्या बारा पट होतो,
तर तो अपूर्णांक तुम्हाला काढायचा आहे. बघा अपूर्णांकामध्ये अंश असतो छेद असतो बरोबर. तर आपण काय करायचं, अपूर्णांकाचा अंश एक्स मानायचा आणि छेद काय मानायचा वाय. तुमचा अपूर्णांक झाला एक्स भागिले वाय, एक्स छेदात वाय. पहिली अट, पहिली अट काय तुमची, तर बघा इथे अट आहे पहिली, छेद अपूर्णांकाचा छेद वाय हा अंशाच्या दुपटीपेक्षा चारने जास्त आहे किंवा अधिक आहे, मोठा आहे. हे समीकरण सोडवलं म्हणजे रिअरेंज केलं, याची मांडणी केली आपण, तर मिळालं तुम्हाला 2x वजा y बरोबर वजा 4. दुसरी अट, दुसरी अट काय आहे, दोघांमधून 6 कमी करायचे, वजा करायचे. वाय मधून 6 गेला, एक्स मधून 6 गेला, तर तुमचा जो छेद आहे हा अंशाच्या 12 पट होतो. किती होतो, 12 पट आहे बघा, दिलं 12 पट. तर वाय वजा 6 बरोबर 12x वजा 72, याची मांडणी करा, तुम्हाला मिळालं 12x वजा y बरोबर 6. आता इथे वजा वाय आणि वजा वाय चल तुमचं काय आहे, इथे सारखं आहे. मग आपण काय करूया, इथे समीकरण 2 समीकरण 1 ची बदलवाकी करूया. 12 12 तून 2 गेले, 10 उरले, वाय वाय गेला 24, 66 मधून 4 गेले, गेले नाही मिळाले, कारण इथे वजा आहे तर वजाचा अधिक झाले, 66 आणि 4 झाले 70. मग एक्स बरोबर 70 भागिले 10, एक्स तुम्हाला मिळालेला आहे 7. आता ही एक्स बरोबर 7 ही किंमत तुम्ही ठेवायची समीकरण 1 मध्ये, तर तुम्हाला 2x वजा y बरोबर मिळालं वजा 4. किंमत ठेवा 7 14 हा वाय इकडे जा अधिक होईल, हा 4 इकडे घेऊन अधिक होईल, वाय वर तुम्हाला मिळालं 18. तर तुम्हाला अंश मिळाला एक्स बरोबर 7, छेद मिळाला वाय बरोबर 18, आणि तुमचा अपूर्णांक मिळालेला आहे एक्स छेद वाय बरोबर 7 भागिले 18. ठीक आहे, चला वळूया पुढच्या गणिताकडे. हे शेवटचं गणित आपलं आहे. बघा, 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रक मध्ये ए आणि बी अशा दोन विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत. तर ए प्रकारच्या 150 पेट्या आणि बी प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. जर ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक व ट्रक तर तो ट्रकच्या 10 टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात. तर तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन काढायचं आहे. ठीक आहे, आता बघा क्षमता किती आहे, 10 टन. 10 टन म्हणजे किती किलोग्रॅम, 10,000 किलोग्रॅम. 1 टन म्हणजे 1,000 किलोग्रॅम. 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्रॅम. तर तुम्हाला काय करायचं, ए प्रकारच्या पेटीचे वजन एक्स किलोग्रॅम मानायचंय आणि बी प्रकारच्या पेटीचं वजन तुम्हाला मानायचं आहे वाय किलोग्राम. इथे बी घ्या, तरच्या नंतर तुम्हाला घ्यायचं आहे बी. पहिली अट, पहिली अट काय आहे, एच्या 150 पेट्या, बीच्या 100 पेट्या, एकूण वजन 10,000 किलो. इथे तुम्ही 50-50 कॉमन काढा, 3x अधिक 2y बरोबर 10,000, 3x अधिक 2y बरोबर 10,000 भागिले 50 समीकरण मिळालं 3x अधिक 2y बरोबर 200. नंतर दुसरी अट, दुसरी अट काय दिली, 260 ए प्रकारच्या 40 बी प्रकारच्या वजन तेवढंच, 260x अधिक 40y बरोबर 10,000. इथे 20 कॉमन काढा, 13x अधिक 2y 10,000, 20 या ठिकाणी घेऊन भागिले 13x अधिक 2y बरोबर 10,000 भागिले 20, 13x अधिक 2y बरोबर 500. आता इथे तुमचं 2y इथे म्हणजे वाय आणि वाय चल समान आपलं आहे. मग आपण काय करूया, समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करूया. मांडणी करा, 13 तून 3 गेले 10, 500 तून 200 गेले 300. मग 10x बरोबर 300, x बरोबर 300 भागिले 10, एक्स तुम्हाला मिळाला आहे 30. एक्स मिळाला, आता वायची किंमत काढा. ही किंमत ठेवा समीकरण 1 मध्ये, समीकरण 1, 3x अधिक 2y बरोबर 200, 3 गुणिले 30 अधिक 2y बरोबर 200, 90 अधिक 2y बरोबर 200, 2y बरोबर 2 200 वजा 90 110, 2y बरोबर 110 भागिले 2, y मिळाला 55. तर तुमची काही पेट्या आहेत, त्या ए प्रकारची पेटी आहे, त्या ए प्रकारच्या पेटीचं जे वजन आहे ते किती आहे तुमचं, 30 किलोग्राम. आणि बी प्रकारची जी पेटी आहे, पेटीचे ए प्रकारचा इथे लिहायचं बी, तर बी प्रकारच्या पेटीचे वजन किती आहे, 55 किलोग्रॅम. ठीक आहे, किती आलं तुमचं, 55 किलोग्रॅम. अशा प्रकारे आपलं 1.5 हे झालेलं आहे. व्हिडिओ बघा, अभ्यास करा, आपापल्या मित्रांना पाठवा, शेअर करा, म्हणजे जेणेकरून तुमचा सुट्टीचा अभ्यास हळूहळू हळूहळू का होईना पूर्ण होईल. धन्यवाद.